गोवा विधानसभेच्या 9 आमदारांनी शुक्रवारी वाहतूक कायद्याचा भंग केला. कायदा आणि सुव्यवस्थेचं रक्षण करण्यासाठी वचनबद्ध असलेल्या लोकप्रतिनिधींनीच कायद्याचं उल्लंघन केल्यानं त्यांच्यावर काय कारवाई होते याकडं तमाम गोमंतकांचं लक्ष लागून राहिलंय. राज्यात हेल्मेट सक्ती असतानाही आमदारांनी केलेल्या कृत्याचा सर्व स्तरातून निषेध केला जातोय. संपूर्ण देशात गोवा हे आदर्श राज्य मानलं जातं. येथील रस्ते उच्च दर्जाचे असून इथं वाहतूक नियमांचं पालन काटेकोरपणे केलं जातं असा सर्वसाधारण समज आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना दंड केला जातो आणि चलनही दिलं जातं. मात्र जनतेनं निवडून दिलेले लोकप्रतिनिधीच जेव्हा कायदा तोडतात तेव्हा मात्र सामान्यांसमोर प्रश्न उभा राहतो. In time, it has become very difficult otherwise. And after how long did you come out with the bike? For me? Yeah. After quite some time. And how was the ride? I saw this guy on bike before. It was beautiful, lovely. But I was single. Thank you so much. This is a joke. Be hai josh mein, baatein kar hosh mein, yun na aankhe dikha. Sailor, sailor, kya bola phir bol re. Sailor, oh sailor, हे कायदे कानून फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत का असा प्रश्न निर्माण होतो. याचा प्रत्यय देखील सामान्यांना अनेक वेळा आलाय. राज्य विधानसभेच्या 9 आमदारांनी शुक्रवारी चक्क वाहतूक नियमाचा भंग केला. विना हेल्मेट दुचाकी चालवून कायदा नाही आम्हाला तो तर सामान्य जनाला हे जणू दाखवून दिलं. The bikes are here. Without helmet? Without helmet, everybody came. On highway? On highway. It's a very bad thing. It's a bad message given to the public. If required, I will make an inquiry or see, and action will be initiated. That is the case, it's very bad. It's a bad message also to the public. Fine, I'll tell you the same. And without number plate? Definitely. Whatever, as per rules, Motor Vehicle Act, we will put there. महामार्गावर विना हेल्मेट दुचाकी चालवून वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या राज्यातील या आमदारांवर नक्की काय कारवाई होते याकडं सामान्य लोकांचं लक्ष लागून राहिलंय. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या या आमदारांचं चित्रण आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. पहा कोण आहेत हे आमदार, नक्की काय होता त्यांचा यामागं उद्देश, काय द्यायचा होता त्यांना जनतेला संदेश. कायद्याची पायमल्ली करणाऱ्या या लोकप्रतिनिधींवर पोलिसांनी कारवाई का नाही केली या अनुषंगानं निर्माण झालेल्या सर्वच प्रश्नांची उत्तरं आता सामान्य जनतेला सरकारकडून अपेक्षित आहेत. हम भी हैं जोश में, बातें कर होश में. हम भी हैं जोश में, बातें कर होश में. यूं ना आंखें दिखा. सैलरों सैलरे, क्या बोला फिर बोल रे. सैलरों ओह सैलरे, क्या बोला फिर बोल रे. MLA's riding without helmet, they are coming to the assembly. I don't know, you ask the MLA. But it is not a wrong thing. But don't you think that it's setting a wrong... I'm not going to say anything. I am talking in general terms. That helmets, you see the foreigners even riding a cycle here in Goa. Both the pillion rider and the front. Even the bicycle, they put a helmet. And we think that it's below our dignity to wear a helmet. It's for your own safety. And I'm really wrong message passed to the system.
I don't know anything about MLAs. I have not seen. If I have seen other bikes. मोटरसायकल घेऊन विधानसभेत येणारे मिकी पाशेको हे अखेर घसरलेच. विधानसभेबाहेर मोटरसायकल उभी करताना त्यांचा तोल गेला आणि त्यांना सावरण्यास इतर आमदार गेले. कंपल्सरी हेल्मेट ऑन हायवे एंड यू आर वेअरिंग अ रिस्पॉन्सिबल एमएलए इज कमिंग वायोलेटिंग द रूल्स. नो, आई एम नॉट वायोलेटिंग. देन आई जस्ट रिमूव द हेल्मेट राइट फ्रॉम देयर. होय देयर, बट हेल्मेट शुड बी एवरीवेयर. नो, आई ऑलमोस्ट रीच हियर. No, yeah. You were in on the road also. We have seen you. You were without helmet. Where? So you are sending a message that only on highway. Where did you notice? Yeah. I sent you from Panaji. Panaji did it. Yeah. You come without helmet. Everybody has seen it. Except me, or you seen? Everybody has come without helmets. All MLAs. Yeah. I didn't notice that. So basically, we expect MLAs to act in a more responsible manner and so, give a message. So I'll be fine or what? No, question is not a fine. MLA should give a message to the people. So I'll listen to you. So what are the message you are giving by not wearing a helmet? I'm going to wear a helmet. Oh, who's not going to wear a helmet? I'm going to wear the helmet. No, now what are you going? I'm going to wear the helmet. आमदारांना तलाव देण्यास घाबरणारे आरटीओ अधिकारी सर्वसामान्य जनतेपुढे होतायत वाघ. कायद्याचं पालन करण्यास लावणारे स्वतःच मोडतायत कायदा. पूर्ण गणवेश नसताना सडकेवर सर्वसामान्यांशी अरेरावी करतायत, यामुळे नागरिकात संताप व्यक्त होतोय. आजपासून आरटीओनं हेल्मेट न घालणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई सुरू केली आहे. मात्र ही कारवाई सुरू असताना त्यांच्या समोरून गेलेल्या 9 आमदारांकडे कानाडोळा केला गेला. कायदा मोडणाऱ्या आमदारास सलाम ठोकणारे हे अधिकारी सर्वसामान्यांशी निदान सौजन्याने वागतील का, असा प्रश्न आम जनता उपस्थित करतायत.